नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत. तुम्ही आता घराचं दार उघडणार आहे. हा जो बुलंद दरवाजा आहे या घराचा तो मी आता उघडणार आहे आणि आपण लॉन मोईम बघणार आहोत. झालंय का? अरे मी बॅकयार्ड मध्ये आलेलो तर आहे पण मला काही लॉन मो झाल्याचं कुठल्याही पद्धतीने इथे लक्षण दिसत नाहीये. कुठलेही भग्नावशेष हे बदललेल्या स्वरूपात दिसत नाहीयेत. मंदार, ए मंद्या, अरे हा गेलाय कुठं राव हा माणूस? मला एक या गराज मध्ये इसम दिसतो आहे ज्याने लॉन मूविंगचं अति भारीतलं काम केलेलं आहे. मित्रा कॉंग्रॅच्युलेशन्स, फार सुंदर पद्धतीने तू लॉन मूविंग केलंस. तुझं अभिनंदन. मला फार आवडलं तू केलेलं लॉन मूविंग, कारण त्याच्यात मागच्या आठवड्याच्या मानाने काहीही चेंज नाहीये. तर नेमकं काय घडलं हे मला जर कळालं तर बरं होईल. सांगतो काय, हे काय कसली पिवळी वायर ही? अरे बाबा, ही त्या म्हाताऱ्याला द्यायची आहे मला. आता म्हणजे पेशन्स आहे, पेशन्स. प्रॉब्लेम काय आला? झालं असं की मी तुला म्हटलं त्याच्याकडं लॉन मोवर आहे वगैरे. बर, पण प्रॉब्लेम असा आहे त्याचं फ्रंट यार्ड तसं थोडं छोटं आहे, त्यामुळे त्याच्याकडे जो लॉन मोवर असतो तो इलेक्ट्रिकचा. ठीक आहे, मग झालं काय, मी काय झालं, चांगला माणूस आहे, वाईट नाही. त्यांनी काय झालं, त्यांनी दिला तो मला मोवर, पण तो इलेक्ट्रिकचा असल्यामुळे काय असतं, त्याकडनं वायर पण एक्सटेन्शन मोठी वायर असते. बर, ती पण घ्यायला लागते मित्र. ती अशी तुम्हाला हातात गुंडायला लागते, अंधेरी राहतो सारखी झुंचा न राहतो. तो असा धरायचा, थोडी वायर अशी पाया देत अशी. बर, आणि सवय नाही आपल्याला लॉन मोवर माग नसतो, नाही जा पुढं नाही असतो. बर, मी दोन तीन मी घेतला माग आणि झाली वायर कट झाली ती. बर, ती वायर कट झाली, माझा पाय पडला असता मित्रा त्याच्यावर. ठीक आहे, मेलो असतो मी, एवढी साधी रिएक्शन नाही प्रॉपर. मला सॉरी, दुःखाची रिएक्शन, फार दुःख वाटलं मला. ती वायर तुटली. बर, पहिली गोष्ट. मग काय झालं, मी ती कट झाली होती. मी आपलं नेहमीसारखं म्हणलं आपण ते इन्सुलिन टेप वगैरे लावून हे करावं. ती जोडली लॉन मोवरला, जोडलं काय एकदम शॉर्ट सर्किट झालं काहीतरी आणि ठपकन, म्हणजे तिथं जिथं त्याचा फ्यूज असतो मोवर मध्ये, ठपकन उडाला तो. मग तुझं असं म्हणणं आहे की तो फ्यूज उडाला, फ्यूज नवीन टाकला का फ्यूज? अरे नाही, असं काही टाकता येत नाही मित्रा. टाकता येत नाही म्हणजे टोटल मशीन मध्ये तो फॉल्ट झाला आणि मग द्यावा लागला मला त्याला. काय द्यावा लागला? नवीन आणून. काय? इलेक्ट्रिक लॉन मूवर आणि एक्सटेन्शन वायर मी आता जी आणली ती आणायचीच राहिली होती. मला वाटलं लॉन मूवर घेतल्यावर शांत बसेल. मला म्हणतो मग ते उकड झालेलं एक्सटेन्शन वायरचं काय, ती आज घेऊन आलो. तू आता म्हणून माणूस चांगला आहे तो असं काहीतरी सांगत होता सुरुवातीला. तसं नाही, माणूस चांगले असतात, माणसं चांगले, पण शेवटी पैशाचं आलं नाही. पण मला आता मला याच्यामध्ये कुठला मुद्दा कळत नाहीये की हा तू जो म्हणतोयस की लॉन मूवरचा सगळा असा प्रॉब्लेम झाला, मग त्या लॉन मूवरची किंमत किती? नाही, इलेक्ट्रिक लॉन मूवरची एवढी नसते, साधारण $150 होती त्याची. पण मला असं आठवते पहिल्यांदा आपण असं म्हणालो की माणूस नाही बोलवायचा, कारण $50 घेतो तो माणूस. लॉन मोवर कायमचा असतो ना, मी कायम घेणार अशी माझी अपेक्षा होती त्याकडनं. आता मला कधीच घेता येणार नाही अशा लेवलवर. फेल्युअरचे आपण, त्यामुळे मग मी काय म्हणलं, आता मग काय विचार केला, तू एकतर मधल्या वीक मध्ये आला नाही त्यामुळे तुला. अरे माझी गडबड ती हे झाली ना, मी तुला तेच सांगत होतो की मागच्या आठवड्यात मला काम जरा ऑफिसमध्ये विकेंडला जावं लागलं म्हणून मी येऊ नाही शकलो. तर माझी अशी अपेक्षा तुझ्याकडनं होती की 2 आठवड्यात तरी सगळं संपेल, पण हा झाला 1 आठवड्याचा किस्सा. नंतर काय झालं, मग नेक्स्ट सॅटरडे संडे काय केलं, माझा आणखीन एक मित्र आहे पंजाबी येतो. बर, त्याच्याकडे आहे सरसोदा साग मक्की रोटी. नाही, त्याच्याकडं आहे पेट्रोलचा. बर, लॉन मोवर. बर, होता पेट्रोलचा लॉन मोवर, होता पेट्रोलचा लॉन मोवर होता. म्हणजे तू डिझेल टाकलंस त्याच्यात? अरे नाही नाही, तू काही वेडा आहे का रे जरा? मला काय पेट्रोल डिझेल मधला फरक कळत नाही का? मग काय झालं त्याचं? प्रॉब्लेम काय झाला, मी तो आणला, चोरीला गेला? चोरीला नाही गेला. अरे ऐक ना बाबा. ऐकतोय. मग मी तो आणला नेक्स्ट वीक मध्ये आणि प्रॉब्लेम काय, पेट्रोल वगैरे मी टाकलं तर त्यामध्ये इन्स्ट्रक्शन तो चायनीज होते, म्हणजे चायनीज मध्ये होती त्याच्यावर इन्स्ट्रक्शन. त्यामुळे असं झालं की त्यामध्ये 2-स्ट्रोक ऑइल पण टाकायचं होतं आणि हे चायनीज मध्ये लिहिलेलं असल्यामुळे आणि माझा चायनीज हा सेकंड सब्जेक्ट नसल्यामुळे 11वी 12वी मी ऑइल टाकलंच नाही.
त्यामुळे मी नाही मी फक्त पेट्रोल टाकलं आणि ओ केला स्टार्ट. 2 सेकंद वापरला हे थोडस इथलं हे जे दिसतंय हे साधन थोडस मी जे केलं हा तो मी केला स्टार्ट पण ऑइल नसल्यामुळे यायला लागलं ना वाफा मित्रा खाल्लं त्यामुळे वाफाळलेला लॉन मूवर वाफाळलेली कॉफी तसं वाफाळलेला लॉन मूवर आणि मग यायला पुढे काय मित्र तू गेला अरे ज्या रेटनी इराक आणि सिरियामध्ये माणसं जात आहेत त्या रेटनी तुझे लॉन मूवर म्हणजे तू तुला इथं ख्याती प्राप्त होऊ शकते लॉन मूवर किलर म्हणून. अरे मित्रा एक तर त्यांनी मला सांगितलं नाही हे देताना त्यांनी सांगणं अपेक्षित आहे ना त्याला वाटलं काय मला. अरे पण तू अभ्यास करत होतास ना सगळा हा पॉइंट माझा वाचायचा राहिला होता टू स्ट्रोक टाकलास का म्हणून मला हे माहित मला एवढं माहिती होतं 100% टू स्ट्रोक इंजिन असतं हे माहित नव्हतं. माहिती होतं मग टू स्ट्रोक ला ऑइल लागतं हे माहित नव्हतं. हे माहित नव्हतं असं कसं माहित नव्हतं. एम एट वगैरे काय असतात सगळ्या गाड्या टू स्ट्रोक असतात ऑइल टाकायला मग स्कूटर मध्ये. अरे हो स्कूटीमध्ये पण जुन्या स्कूटीत ऑइल टाकायला लागायचं मग हे विसरला सगळं तू विसरलो बरं ठीक आहे जाऊ दे मग आता पुढे मग काय त्याला मग आता तू माणसाला बोलून टाकणार ना ठीक आहे म्हणजे विषय संपला तू सगळे चॅलेंज बिलेंज घेतलेले सगळे फुसफुस आता मी काय विचार केलाय काय विचार केलाय आता किती दिवस दुसऱ्यांचे तोडत बसायचे लॉन मूवर्स चांगली डील लागली आलडीला नेक्स्ट वीकला जाऊन मी स्वतःच घेणार आहे लॉन मूवर. मित्रा म्हणजे गिल्ड नको तुटला तर आपला आणि पेट्रोलचा घेणार आहे यावेळेस ऑइलही मला माहितीये पुढच्या वेळेस अप्रतिम लॉन मूवर. बरं आता अजून एक येणार आहे घरी आणि अजून एक गोष्ट यावेळेला ना मी जरा आधीच येणार आहे थोडा तुझ्याकडे तर तू काय कर तू तसं आता काही करत नाहीयेस तू तू वीक मध्येच करून टाक बघूया ना मी लगेचच येणार आहे मला खूप घाई झाली बघायची तू कसं काम करतोस मित्रा माझं तुझ्यावर खूप हे आहे तू करशील मित्रा अजून एक लॉन मूवर तोडणार नाहीस तू करशील मला माहिती आहे म्हणजे अवधूत गुप्ते कसं म्हणतो तोडलंस मित्रा तसं तू तोडू नकोस लॉन मूवर प्लीज सारखं तोडलंस मित्रा म्हणायला नको लावू तुझ्या या भेटीमुळे तुझ्या या याच्यामुळे मला खूप मी तसा ऍक्च्युली मी आता खूप डाऊन होतो इतका वेळ पण माझ्यामुळे पॉझिटिव्ह झालास पुन्हा मी पॉझिटिव्ह मला माहिती आहे ते करून टाक होऊन जाऊ दे हिरवं घातलेला माणूसही पॉझिटिव्हिटी देऊ शकतो अरे हे त्याच्यापेक्षा काय अरे सगळीकडे फक्त रंग हिरव्याला तुम्ही हे करू नका रे त्यामुळे हिरवा रंग फार महत्वाचा आहे त्यामुळे तर ठरलं पुन्हा एकदा आपलं नेक्स्ट वीक त्यांना सांगूया की ह्या सगळ्या ऍक्सिडेंट नंतर देखील याला म्हणतात ग्रिट आमचं मनोबल कमी नाही झालेलं आम्ही पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूया पण मी काही करणार नाही ट्रू ग्रिट ह्याच्या लॉन मूव्हिंगचं स्किल आपण नेक्स्ट वीकमध्ये बघणार आहोत. See you next week. Tharla, tharla, tharla. Done deal. Done.